गेल्या 16 दिवसांपासून संपावर असणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 3 ऑक्टोबर पर्यंत कामावर हजर होण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे. जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. गेल्या 16 दिवसांपासून संपावर असणाऱ्या जिल्ह्यातील 2778 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधनवाढीसाठी 1 सप्टेंबर पासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते तर 11 सप्टेंबर पर्यंत त्यांनी काम बंद आंदोलन केले होते. याची दखल घेत शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 30% वाढ केली आहे. तरीही शासनाला वेठीस धरून कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. त्यामुळे 3 ऑक्टोबर पर्यंत कामावर हजर होण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे. जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. आणि 325 अंगणवाड्या ज्या आहेत त्या मिनी आहेत. ह्या एकूण 1588 अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्या अंगणवाड्याच्या मध्ये सुरुवातीपासून आपण पाहिलं तर ज्या नियमित अंगणवाडी सेविका आहेत त्यांना आपण 5000 रुपये मानधन देत होतो. तसंच ज्या मदतनीस आहेत त्यांना आपण 2500 रुपये मानधन त्यापूर्वी देत होतो. आणि मिनी अंगणवाडी सेविका आहेत त्यांना आपण 3350 रुपये मानधन देतो. आणि आता त्यांची मागणी अशी होती की बऱ्याच वर्षांमध्ये 2014 मध्ये ही वाढ झाली होती त्याच्या पूर्वीच्या वाढीच्या नंतर. आणि 2014 नंतर आज 2017 मध्ये परत त्यांचं आंदोलन सुरू होतं की वारंवार एक मंत्रवाड समिती पण स्थापन होऊन त्याच्या शिफारशी गेले होते. त्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी अशी त्यांची प्रमुख मागणी होती. इथेही त्यांच्या काही 8-9 मागण्या होत्या. पण मानधनवाडी प्रमुख मागणी होती त्या मागणीसाठी मान्य करता ते आंदोलनावर जाणार असते आम्हाला नोटीस करून दिली होती. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं. 1 सप्टेंबर पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत त्यांनी काम बंद आंदोलनाचा एक इशारा दिला होता. त्यानंतर शासनाने निर्णय नाही घेतला. ते 11 सप्टेंबर पासून आम्ही संपावर जाऊ घेऊन असं सांगितलं होतं. या दरम्यानच्या काळात 1 ते 10 सप्टेंबर त्यांनी कुठलेही कामकाज आमच्या म्हणजे लेखी कामकाजाने रिपोर्ट कुठलेही दिले नव्हते. पण काम त्या आंदोलनाच्या पुढे येत होत्या. बीड सिंग त्यांनी बहिष्कार टाकले होते. 11 सप्टेंबर पासून मात्र त्यांनी बेमुदत संपावर त्या गेले. एकही अंगणवाडी सेविका आपल्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडीमध्ये आली नाही. फक्त 8 ठिकाणी आपल्या अंगणवाड्या सुरू होत्या. कणकवलीमध्ये 2 आणि कुडाळमध्ये 7 अशा एकूण 9 ठिकाणी आपल्या अंगणवाड्याच्या संपामध्येच उतरले नाही. पहिल्यापासून अशा 9 अंगणवाड्या आपल्या आहेत. ह्या 9 अंगणवाड्या सोडल्या तर 1588 पैकी 1579 अंगणवाड्यांनी या संपामध्ये भाग घेतलेला आहे. सुरुवातीच्या काही टप्प्यांच्यामध्ये आपण जेव्हा आपली नोटीस दिली तेव्हा आपण त्यांना शासनाकडून एक पत्र व्यवहार झाला होता की यांना तुम्ही तुमच्या टप्पे आवाहन करा की शासन स्तरावरच्या कारवाई सुरू. कारण हा प्रस्ताव परत वित्त विभागात जाणं वित्त विभागात त्याच्या भरसा करून बऱ्याचशा मुक्ती मानधनवाढीचा प्रस्ताव झालेला असं आम्हाला समजलं. त्यामुळं त्याच्यावर शासनाला ती परवडते की नाही यासंदर्भात शासनाकडे समिती स्तरावर जेव्हा चर्चा सुरू त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो म्हणून त्यांना तुम्ही थोडंसं कन्व्हिन्स करण्यासाठी आपल्याला सांगितलं. त्यामुळे आपण माननीय शिवसेनांच्या वतीने आपण त्यांना पत्र अर्पण केला होता की आपण थोडंसं थांबायला हवं. पण ते न थांबता 11 सप्टेंबर पासून त्या संपवर गेले. डिबेटमध्ये मी तर जाणार नाही. माझ्या स्तरावरचा एक तर मुद्दा पण नाही. पण जसं तसं तुम्ही जर पाहिलं ऑलमोस्ट 5000 पेक्षा आता 6500 म्हणजे ऑलमोस्ट जवळपास 30% वाढ झालेली. कोणतेच तुम्ही मापदंडाने विचार केला की 30% वाढ म्हणजे भरपूर मोठी वाढ. तरी पण एकदा नॉर्थ जॉईनिंग आणि ते इतर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी अंगणवाडी सेविका हजर झालेले आहेत. रत्नागिरीमध्ये 800 एक्झॅक्टली कॉमन मी करणार नाही पण तरी पण 1000 किंवा 1100 अंगणवाडी आता कार्यरत आहे. अंगणवाडी सेविकांनी सुरू केली. आपल्या जिल्ह्याला मात्र तसं झालेलं नाही. तर एक आम्ही जे निर्णय आता असा घेतला आहे आणि तुमच्या मार्फत मला आवाहन पण करायचं आहे इतर आम्ही नोटीस वगैरे तर त्यांना काढणार आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत जर त्यांनी अंगणवाडीची सेवा जी असते आपली विविध प्रकारची सेवा असते त्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण तुमच्या गरोदर माता आणि यांचा जे आहारचा जे कॉम्पोनंट असतो तो जर 3 ऑक्टोबरपासून सुरू केलं नाही तर आम्ही प्रशासकीय कारवाई त्या संबंधित अंगणवाडी सेविकावर करणार. तसं नोटीस CDPOs आज काही CDPOनी इशू ऑलरेडी केलेले आहेत. काही CDPO आज इशू करणार पण आहेत. पण शासनाने पण आता पॉझिटिव्ह भूमिका घेतली. मी तर हेच म्हणणार आहे अंगणवाडी सेविकाचे 6500 केलं आहे. मी अंगणवाडी सेविकाच्या 4500 केलं आहे. मदतनीसचं 3500 केलं म्हणजे अक्रॉस द बोर्ड शासनाने ऑलरेडी वाढ केलेलीच आहे. भाऊबीजचं जे आहे ते 1000 वाढवून आता 2000 केलं. दॅट मीन शासनाने पॉझिटिव्ह भूमिका घेतली म्हणजे यांना पण एक पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे सदस्य. आणि ते खूप आपला मोठा आणि महत्वपूर्ण अंगणवाडीच्या मुलांच्या स्पेशली पोषणबद्दलचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये याच्या पुढे आतापर्यंत वेगवेगळी लिनेट यांची मागणी होती संपूर्ण राज्यामध्ये संपवतात. पण बहुतेक आता मोस्टली मेजॉरिटी ठिकाणी अंगणवाडी सेविका इतर जिल्ह्यामध्ये संपापासून परत आलेल्या आहेत.
मात्र आपले जिल्ह्यात तसं झालेलं नाही आहे. म्हणून आता आम्ही स्टार्टिंग 3rd ऑक्टोबर त्यांना आज किंवा उद्या नोटीस भेटणार सर्वांना इंडिव्हिज्युअल नोटीस. स्टार्टिंग 3rd ऑक्टोबर जर कोणतीच अंगणवाडी सेविका ते हजर झाली नाही तर त्याच्या बाद आम्ही कडक प्रशासकीय कारवाई करणार.